त्यासाठी अनेक लोक होते, त्यावेळेला काही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मी त्याचा खुलासा केला. या असल्या गोष्टींना मी तरी निदान भीक घालत नाही किंवा माझ्या त्या गोष्टी ज्या त्याची काय करण्याची आवश्यकताही नाही. या सगळ्या गोष्टी परस्पर झालेल्या असतील त्याची दिलगिरी व्यक्त केली की ज्याने ज्याने पण केलेली असेल ती चूक केलेली होती त्याची चौकशी झाली पाहिजे आणि या गोष्टी परत नको व्हायला. विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये ते आदिवासी विद्यार्थी असेल किंवा जगातला कुठलाही विद्यार्थी असेल, पण त्या बाबतीमध्ये खुलासा देताना मला हे वाटतं की स्वातंत्र्यानंतर अंमळनेरसारख्या छोट्या गावामध्ये पहिल्यांदा मंत्रिपद आलं होतं, त्यामुळे 5 वर्षाच्या मुलापासून तर 95 वर्षाच्या वयस्कर माणसापर्यंत प्रत्येकाला त्याची आपुलकी होती, काय उत्सुकता होती की मंत्री कसा असतो, आपल्या तालुक्याला त्याचा आनंद होता. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये काही क्लासेसचे मुलं असतील, काही विद्यार्थी असतील, हे कुतूहलाने बघायला यायचे. पण ही जी घटना झाली ह्या घटनेशी माझा काही संबंध नाही आणि या गोष्टीचं मी कधी समर्थनही केलं नाही. पवार साहेबांची साथ काय, पवार साहेब आमचा आदर्श, जे साथ सोडण्याचा प्रश्न येतो कुठे? अजित दादा सुद्धा पवार साहेबांचीच साथ देत आहेत अजूनही. अजून वेळ आहे, अजून समजेल. नाही नाही, याच्याविषयी फार काही मला माहिती पण नाही, सांगता येणार नाही. कारण ही घटना मला पहाटे ज्यावेळी कळली तर मी पहिल्यांदा इकडे यायचं नियोजन केलं आणि पुढे खाते वाटपाच्या बाबतीत तो काही निर्णय घेतला तर आम्हाला सगळ्यांना मान्य असणार आहे. मुळात मंत्रिमंडळाचा विस्तार माध्यमांमधनच मला कळतोय. अजूनपर्यंत मला ऍथोराईज अजूनपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे याचीच कल्पना नाही, पण मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो तोही लवकर. हा अधिकार सर्व श्री जो आहे तो कॅबिनेट आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, पण मागणी तर स्वाभाविक असणार आहे. समसमान सगळ्यांना मिळावे हे स्वाभाविक असणार आहे. मागणी आमच्याकडे जे इच्छुक असतील किंवा आमच्या सपोर्टमध्ये असतील अशा लोकांना न्याय मिळायला पाहिजे, ती मागणी असणारच. आता जे मंत्रिमंडळ नाही, ही बाब थोडीशी गांभीर्याने घेण्यासारखी. येणाऱ्या काळामध्ये बसेसची संख्या वाढली पाहिजे आणि बसेसच्या बाबतीत ज्या ब्रेकडाऊन झालेल्या बसेस आहेत, अतिशय प्रेशर असल्यामुळे, नागरिकांची मागणी असल्यामुळे त्या ब्रेकडाऊन बसेस ज्या असतात त्या सातत्याने आपल्याला चालून घ्याव्या लागतात. त्याला तात्पुरतं दुरुस्त करायचं आणि लगेच त्याला चालू ठेवायची. मी माननीय मुख्यमंत्र्यांना याच्या बाबतीतही कल्पना देईल की आपल्या महाराष्ट्रात असलेल्या बसेसची संख्या आपण वाढवावी आणि त्याच्यानंतर त्यांना विनंती करेल महाराष्ट्राच्या जनतेच्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्या माध्यमातून. आणि ब्रेकडाऊन बसेस ज्या आहेत ना, त्याला पूर्णतः लवकरात लवकर कसं रिपेअर करता येऊ शकतं, तर त्या संख्येवरती किंवा त्या कामावरती भर द्यावा लागेल. काही म्हटलेलं आहे, अनेक शिंदे गटातले आमदार नाराज आहेत अधिकाऱ्यांकडे अर्थ खातं दिलं तर. असं बच्चू कोडू साहेबांना कोणी सांगितलं असेल तर त्याची मला काही कल्पना नाही, किंवा नाराज असलेले आमदार आतापर्यंत मला तरी एकही तिन्ही पक्षांमध्ये दिसले नाही. बारा विधान परिषदेचे आमदारांसाठी केली होती, पण तुमची किती खात्यासाठी काय धावपळ आहे? खाता अजूनही डिक्लेअर होत नाही, तुमच्या कोणत्या खात्यासाठी तुम्ही इच्छा? नाही, मुळात मी पहिल्यांदा आमदार, मला पहिल्यांदा मंत्रिपद मिळालेलं आहे. मंत्रिपद मिळालं हेच माझ्या दृष्टिकोनातून भाग्याची गोष्ट आहे. खात्याची लालसा माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला अजिबात नाही. जे मिळालं त्याच्यात समाधान मानेल. नाही, मी सगळंच बोललो की ब्रेकडाऊन ज्या बसेस आहेत त्या प्रत्येक बसस्टँडला ही समस्या फार मोठ्या प्रमाणावर आहे, ती वस्तुस्थिती आहे. पण आता शाळेच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये किंवा अत्यंत प्रेशर असल्यामुळे बसेस ह्या तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्त करून त्या चालू ठेवण्याचं काम करावं लागतं. पण आता त्याच्यामध्ये निर्णय घ्यावा लागेल की ब्रेकडाऊन बसेस किंवा आउटडेटेड ज्या झाल्या असतील, जास्त एक्सपायर झालेल्या असतील, त्या बसेस बाजूला करून बसेसची संख्या वाढली पाहिजे. मंत्रालयाच्या सरकारमध्ये आल्यानंतर खाते वाटप रखडल्या, कुठल्या अशा खात्यांची मागणी आहे की ज्याच्यामुळे हे सगळं खाते? नाही, मुळात तीन पक्षाचं मिळून सरकार जर का असलं तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बारकाईने बघाव्या लागतात. सर्व गोष्टींचं बॅलन्स कसा करता येऊ शकतो याचा विचार तिन्ही नेत्यांना, म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना त्याचा करावा लागतो. खात्यांचा विस्तार, म्हणजे खात्यांची वाटप जी आहे ती जी आरखडलेली आहे, थांबलेली आहे, याचं ते कारण नाही आहे.
तिन्ही पक्षाचा बॅलन्स कर ठेवणं हे तिन्ही पक्षाच्या नेत्यांची जबाबदारी आहे. तिन्ही या ठिकाणी जो रस्ता आहे घाट रस्ता, त्या घाट रस्त्याला सार्वजनिक बांधकाम विभागाने कठडे नीटपणे बांधले नाही, त्यामुळे आधी आपल्या दुधाचं मुद्दा आजचा जो कठडा होता तो सुद्धा अक्षरशः फुटला, तो बसला थांबवू शकला नाही. तर एकूणच या सर्व प्रकारची तुम्ही चौकशी करणार आहात. मी आता या बाबतीमध्ये प्रामुख्याने चौकशी करण्याच्या बाबतीत सकाळी दादा भुसे या ठिकाणी येऊन गेले, त्यांनी पालकमंत्रीच त्या ठिकाणी घेतले असल्यामुळे त्यांना त्याची पूर्ण कल्पना असेल. पण ही गोष्ट नक्की आहे की बहुतांश जे घाट आहेत त्यातल्या सप्तशृंगीला येणारा जो मॉब आहे त्या मूळता तो जास्तीत जास्त खानदेशातला आहे, म्हणजे जळगाव, धुळे, नंदुरबार या सर्व भागातून या परिसरामध्ये येतात. जेवढे घाट आहेत त्या घाटांना थोडंसं संरक्षण भिंत किंवा कठडे बांधणं जास्त आवश्यक आहे. आता ही मूळ त्या ज्या ठिकाणी ती घटना झालेली मी काही ती बघितलेली नाही आहे, कठडा होता नव्हता किंवा जास्त मोठ्या प्रमाणावरती वळण असेल, यू टर्न असेल, आणि त्या यू टर्नवरती असलेली जागा किती उपलब्ध आहे किंवा ती तो सगळा चौकशीचा भाग आलेला आहे. कठड्यामुळे किंवा बस वळवताना त्याला लागणारी जी जागा, या दोन्ही गोष्टींची चौकशी येणाऱ्या काळात नक्की होईल ती. पण कठडे बांधणं हे आवश्यक आहे. आता आता काही जे सिव्हिअर इंज्युअर झालेले आहेत अशा लोकांना, कुणाचा हात गेला असेल, कुणाचा पायाला दुखापत झाली असेल, कुणाला डोळ्याला दुखापत झाली असेल, तर याच्या बाबतीमध्ये शासनाच्या स्तरावरती इथला रिपोर्ट घेतल्यानंतर मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी याच्या बाबतीत बोलेल, उपमुख्यमंत्री महोदयांशी बोलेल आणि त्यांना काही आपल्याला अजून वेगळ्या पद्धतीची मदत करता येऊ शकते का हा निर्णय लवकरात लवकर मुख्यमंत्री महोदयांची चर्चा करून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. सप्तशृंगीकडे जे काही अनुदान आहे किंवा जे काही त्यांना वितरण करायचं आहे ती एस टी महामंडळाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्याची घोषणा केलेली आहे आणि जेवढे पेशंट आहेत त्या सगळ्या पेशंटची ट्रीटमेंट ही शासकीय रुग्णालयामध्ये पूर्ण शासनाच्या माध्यमातून ती केली जाते आणि ती पुढेही केली जाईल. आता अपघात कसा झाला याचे डिटेल्स मी तर काही घेतलेले नाहीत अजूनपर्यंत, पण जखमींवर उपचार कसा चाललेला आहे, आता पुढे त्यांना काय केलं पाहिजे याच्या बाबतीमध्ये डॉक्टरांशी चर्चा केली. काही पेशंटचे नातेवाईक आलेले आहेत, त्या पेशंटच्या नातेवाईकांना पुढे अजून काय अपेक्षा आहे किंवा कुणाला कुठे शिफ्ट करायचं आहे का याच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थाने चर्चा झालेली आहे. जवळपास 23 या ठिकाणी अपघात झाल्यानंतर 23 रुग्णांची संख्या होती, एकतर मयत झालेला आहे आपल्याला सगळ्यांना त्याची कल्पना आहे. जवळपास 3 जे पेशंट आहेत ते जास्त प्रमाणामध्ये गंभीर आहेत आणि 3 पेशंटला ही हेड इंजुरी झालेली आहे आणि हेड इंजुरीला स्टेबल होतोपर्यंत आपण त्याच्यावरची पुढची काय ट्रीटमेंट काय करायची ते अजून काही फायनल होत नाही आहे. मला असा अंदाज आहे की साधारण 24 तासानंतर किंवा 48 तासानंतर काही पेशंटवरती पुढची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया केली जाईल.